मत स्क्रीन दिसती है ना सर्वांना आशय? हो माता जी। यस, तर मी मंगलाचरण करते। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानं तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकाय चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। नमो ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिने इति नामिने श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदामयं ददाति स्वपदांतिकं। हे कृष्ण करुणा सिंधु दीन बंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिय। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्री श्री गौर ने गायत्री जय। श्री प्रभु शिल प्रभुपाद की जय। आपले इस्कॉन बैंगलोर चे जे प्रेसिडेंट आहेत अध्यक्ष आहेत नामनिष्ठा प्रभु त्यांना पण आपण नमस्कार करूयात। आणि मराठीच्या हेड पूजा माताजी त्यांना अन्वया माताजी त्यांना पण आपण नमस्कार करूयात। आणि आपली जी बॅकहेंड टीम आहे ज्यांनी इतक्या अथक प्रयत्नाने ह्या सगळ्या स्लाइड्स बनवल्या आहेत त्यांना पण आपण नमन करूयात। हरे कृष्ण। तर स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं। आज आपला 12वा अध्याय आहे भगवत भक्ती योग। तर काल आपण 11वा अध्याय बघितला आपण विराट दर्शन रूप विश्वरूप दर्शन योग। तर काल त्या अध्याय हे 10व्या अध्यायातलेच कदाचित सगळं हे 10व्या अध्यायातले श्लोक आहेत। तर 10व्या आपण कालच्या अध्यायामध्ये विराट रूप मध्ये पाहिलं ना आपण अर्जुनाच्या विनंतीवरून भगवान कृष्णांनी त्यांना विश्वरूप दर्शन दाखवलं आणि त्या विश्वरूपामध्ये सर्व देवी देवता दिसत होत्या आणि ते अगदी क्षितिजापर्यंत आकाशपर्यंत ते सगळं रूप पसरलं होतं आणि अतिशय भयानक असं ते रूप होतं। आणि सर्व देवी देवता आपण बघितलं त्याच्यामध्ये आदित्य वसु रुद्र अश्विनी कुमार ब्रह्मा शिव नारद मुनी वगैरे इंद्र वगैरे चंद्र सूर्य असे सगळे देवदेवता त्या ह्याच्यामध्ये दिसत होते आणि सगळे ग्रह दिसत होते। तर असं भयंकर आणि खूप मोठं असं ते विराट रूप भगवंतांनी अर्जुनाला दाखवलं आणि अर्जुनांनी का मग ते दाखवण्याची इच्छा प्रकट केली कारण भविष्यामध्ये जर कोणी म्हणजे असा दावा केला की मी पण भगवान कृष्णांचा अवतार आहे आणि मीच देव आहे तर लोकांचं म्हणजे धोका होऊ नये ना, लोकांची अशी फसवणूक होऊ नये। लोक खोटं म्हणतात स्वतःला देवाचा अवतार म्हणतात तर त्यांची तशी फसवणूक होऊ नये म्हणून लोकांसाठी आणि त्यांचं ध्यान आकर्षित करण्यासाठी म्हणजे आपण जे सगळे जीवात्मे आहोत आपल्या सर्वांसाठी त्यांनी ते रूप पाहण्याची इच्छा केली आणि त्या ते रूप पाहिल्यानंतर मग तो असा एकदम भयभीत अचंबित झाला। मग भगवंतांनी ते रूप पाहिल्यानंतर मग त्यांनी प्रार्थना केली भगवंतांना आणि त्यांचं चतुर्भुज नारायण रूप पाहण्याची इच्छा केली। मग भगवंतांनी ते रूप देखील त्यांना दाखवलं आणि मग त्यानंतर त्यांनी आपलं श्यामसुंदर द्विभुज रूपधारी मनुष्य रूप दाखवलं त्या रूपामध्ये ते पुन्हा आले। मग भगवान म्हणतातही आता असे प्रभू म्हणाले नाही का शुद्ध भक्तीद्वारे माझं असं हे मनुष्य रूप सर्व म्हणजे भक्त पाहू शकतात अन्यथा कोणी हे रूप पाहू शकत नाही। तर आपण हे कालच्या अध्यायामध्ये शिकलो विश्वरूप दर्शन मध्ये आणि आतापर्यंत हे आपण काय काय शिकलो हे 10व्या भगवत चतुश्लोकी गीता बघा हे 4 श्लोक खूप महत्वाचे आहेत ज्याच्यामध्ये पूर्ण भगवद्गीतेचं वर्णन करण्यात आलं आहे। तर हे श्लोक आपण शिकलो की नाही अहम सर्वस्य प्रभो मत्त सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्विता। त्यानंतर 10.9 मच्छिता मद्गत प्राण बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम पुष्यन्ति च रमन्ति च। त्यानंतर 10.10 तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धि योगं तं येन माम उपयान्ति ते। 10.11 तेषामेव अनुकम्पार्थम् अहम् अज्ञानजं तमः नाशयामि आत्मभावस्तो ज्ञानदीपेन भास्वता। तो तुम्ही पण तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा चतुर्श्लोकी भगवद्गीता 10.8 to 10.11। तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल तर वेळ काढून तुम्ही हे सर्व श्लोक पाठ करा आणि भगवद्गीता यथारूप भगवद्गीतेमध्ये हे त्याचं तात्पर्य पण वाचून ते
समजून घ्या, वाचल्याने तुम्हाला ते व्यवस्थित कळतील. तर ठीक आहे, आता आपण आजचा अध्याय सुरू करूयात, भक्ती योग. ठीक आहे, तर इथे भक्ती योगचा अर्थ काय आहे, तर कशा प्रकारे पण आपण सर्व जे हे या भौतिक जगतामध्ये अडकलो आहे तिथे, तर आपण कशा प्रकारे भगवंतांची भक्ती करून आपण आपल्या शाश्वत म्हणजे भगवान कृष्णांचं जे शाश्वत धाम आहे वैकुंठ लोक आणि त्याच्याही वरती गोलोक धाम, तर त्या धामाला आपण कशा प्रकारे परत जाऊ शकतो आणि या भौतिक बंधनातून कशा प्रकारे आपण सुटका मिळवू शकतो, तर त्यासाठी भगवंतांनी इथे भक्ती कशा प्रकारे करायची करू शकतो आपण ते त्याचं वर्णन केलं आहे. आणि आपण बघितलं 1 ते 6 अध्याय हे कर्मयोगाबद्दल सांगितलं आहे भगवंतांनी, आणि त्यानंतर 7 ते 12 हे भक्ती योग अतिशय महत्वाचे असे अतिशय महत्वाचे असे हे अध्याय आहेत, ज्यांना भगवंतांनी म्हणजे एकदम दोन्ही बाजू म्हणजे मध्यभागी असे ठेवले आहेत हे. आणि माझे जे गुरु आहेत ना म्हणजे मधुसूदन विष्णुदास गुरु, ते म्हणजे त्यांचा क्लास करताना ते म्हणाले होते की आता आपण जेवढे जण आलो बघा इथे भगवत गीतेशब्द शिकायला, स्टार्टिंगला किती म्हणजे बरेच जण आले होते, जवळजवळ 12-14 लोक काहीतरी आले होते. हा मग नंतर नंतर हळूहळू कमी होत गेले सर्व लोक. तर ते माझे गुरुजी म्हणतात म्हणजे आपण जर भगवत गीता शिकायला आलो तर आपण खरंच खूप लकी आहोत, आणि शिकता शिकता म्हणजे आपण जर 1 ते 6 अध्याय आपण म्हणजे टिकून राहिलो शिकताना, म्हणजे ते खूप असे 1 ते 6 अध्याय थोडे क्लिष्ट आहेत, ते खूप असे खूप डिफिकल्ट आहेत समजायला, तर तेव्हा तोपर्यंत आपण राहिलो तर आपण खूप त्या जेवढे लकी आहोत त्यापेक्षा डबल लकी आहोत. आणि त्यानंतर मग आपण 7 ते 12 जे महत्वाचे भक्तियोग बद्दल चर्चा करतात ते जर आपण म्हणजे समजून घेतले आणि ते ऐकलं आपण त्याविषयी श्रवण केलं तर आपण त्याहून डबल काय लकी आहोत. तर आता बघा किती लोक कमी झालेत म्हणून, आणि तुम्ही जेवढे आहात तुम्ही बघा किती लकी आहात तुम्ही, भगवान कृष्णांची किती कृपा आहे त्याच्यावर तुमच्यावरती. आणि भगवान कृष्ण देखील म्हणतात 7व्या अध्यायामध्ये स महात्मा दुर्लभ, म्हणून जो कोणी मला तत्वत जाणतो जाणणाऱ्यांपैकी असं म्हणजे महात्मा दुर्लभच असतो तो, खूप कमीच लोक मला म्हणजे तत्वानुसार जाणतात. आणि तुम्ही त्या आला आहात तर तुम्ही खरंच खूप लकी आहात. आणि त्या पलीकडेही तुम्ही पुन्हा 13 ते 17-18व्या अध्याय शेवटपर्यंत तुम्ही जर राहता आणि ते समजून घेता तर अतिशय अतिशय कृपा म्हणजे भगवान कृष्णांची पूर्ण कृपा झाली तुमच्यावरती, म्हणजे तुम्ही भक्तीसाठी या जन्मात तुम्हाला भक्ती निश्चितच मिळणार आहे, तर खूप कृपावंत भगवंत झाले तुमच्यावर ते असे म्हणतात माझे गुरु. तर मला तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं म्हणून मी शेअर केलं. तर आपण बघूया इथे हे आपले राधा गोविंद इस्कॉनचे त्यांना नमन करूया, इथे भगवानचं श्यामसुंदर रूप आहे, त्यांचा आशीर्वाद घेऊया आणि आपला 12वा अध्याय सुरू करूयात. तर इथे बघा ह्या स्लाइड मध्ये काय दिसतंय आपल्याला, 9 मेथड्स ऑफ भक्ती म्हणजे नवविधा भक्ती म्हणतात याला. तर काय आहेत या भक्तीच्या नवविधा म्हणजे 9 टाइप्स ऑफ भक्ती कोणकोणते प्रकार आहे इथे बघूयात. तर श्रवणम, श्रवणम म्हणजे काय, तर हिअरिंग. आता तुम्ही ह्या क्लास मध्ये आला आहात आणि शिकत आहात भगवान कृष्णाविषयी, बरच काय 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 जाणून घेत आहात, लक्ष देऊन अगदी अटेंटिव्हली तुम्ही ऐकत वगैरे आहात, तर तुम्ही श्रवणम ही श्रवणम भक्तीचा हा प्रकार आहे श्रवणम, तर ते तुम्ही म्हणजे करत आहात म्हणजे एक प्रकारची ही भक्तीच होत आहे तुमच्या श्रवणाद्वारे. आणि त्यानंतर मग कीर्तनम, मग आपण जे क्लास सुरू व्हायच्या आधी आपण करतो 2-3 मिनिटं जे काही हरे कृष्ण महामंत्राचा, तर त्याला कीर्तन म्हणायचं. आणि त्यानंतर मग स्मरणम, स्मरणम म्हणजे कधीही आपल्याला म्हणजे भगवान कृष्णांना मनात आपण त्यांना स्मरण करायचं आठवायचं काही करताना काम सुरुवात करताना, इव्हन आपण जेवताना देखील त्यांना स्मरण करायचं, त्यांना थँक्यू म्हणायचं, सकाळ संध्याकाळ आपण त्यांना स्मरण करून त्यांना प्रार्थना करतो, तर त्याला स्मरणम म्हणतात. आणि त्यानंतर मग आणि आपण जपा वगैरे करतो नाही का, चॅन्टिंग करतो, तर तोही स्मरणाचाच आहे, स्मरणम हा या भक्तीचा भाग आहे. त्यानंतर पादसेवनम, आता लक्ष्मी बघा इथे भगवान विष्णूंच्या पायाशी सेवा करत आहेत. आणि मग अर्चनम, अर्चनम म्हणजे भगवान कृष्णांची विग्रह पूजा, म्हणजे भगवान कृष्णांना सुंदर प्रकारे असं सजवणं, त्यांना सुंदर फुलांचं त्यांच्यासाठी सुंदर फुलांचा हार वगैरे बनवणं, त्यांच्यासाठी नैवेद्य वगैरे बनवणं, त्यांच्या मंदिराची साफसफाई वगैरे करणे, तर त्याला अर्चनम म्हणतात.
आणि मग वंदन नमस्कार करणं, आपण त्यांच्या विग्रहासमोर उभं राहून नमस्कार, अगदी मनोभावाने त्यांना नमस्कार करणे. आणि दास्यम, दास्य म्हणजे दास म्हणजे हनुमान. बघा, भगवान रामचंद्रांचे, प्रभू रामचंद्रांचे हे महान भक्त आहेत, त्यांचं दास्य हे रूप आहे. तर दासाच्या रूपामध्ये भगवान कृष्णांच्या म्हणजे मनात जे काही असायचं ते हनुमान त्यांना कळायचं, आणि मग त्यानुसार ते त्यांची सेवा करत असत, आपण बघितलंय. आणि साख्यम, तर अर्जुन हा त्यांचा साख्य रूपात म्हणजे भक्तीचा साख्य एक उदाहरण आहे. बघा, शरणागती केलेली आहे त्यांनी भगवान कृष्णाने, आणि त्यांच्या आदेशानुसार आता तो युद्धासाठी तत्परही होणार आहे. पुढच्या अध्यायामध्ये आपण ते शिकणार आहोत. आणि त्यानंतर आत्मनिवेदन, आणि ते आपण ते बली महाराजांचा आपण ती कथा पाहिली ना, ते उदाहरण पाहिलं, तीन पग जमीन दे म्हणतात, तीन कदम म्हणजे पाऊल जमीन दे, तर ते दोन पावलांमध्ये सगळं दोन्ही तिन्ही ग्रह व्यापून घेतात, स्वर्ग स्वर्गीय ग्रह, ते वरचे ग्रह, आणि मग पृथ्वी, आणि मग ते नरकीय ग्रह, मग ते म्हणतात तिसरा पाऊल मी कुठं ठेवू. तर ते बली महाराज ते म्हणतात की तुम्ही माझ्या मस्तकार म्हणजे डोक्यावरती पाऊल ठेवा. तर अशा प्रकारे पूर्णपणे समर्पित केलेलं आहे त्यांनी स्वतःला. तर ह्या भक्तीच्या नवविधा भक्ती म्हणतात ह्याला, 9 टाइप्स ऑफ भक्ती. तर आता श्रवणांचे तुम्ही उदाहरण आपण कोणाला द्यायचं झालं असेल तर महान जे परफेक्ट असं उदाहरण कोण आहेत तर ते परीक्षित महाराज. परीक्षित महाराजांनी सुखदेव गोस्वामींकडून 7 दिवस आणि 7 रात्र काही न खाता पिता हे भागवत ऐकलं होतं. त्यांना शाप मिळाला होता एका म्हणजे तक्षक नावाच्या सापाकडून, तुला तक्षक नावाचा साप तुला चावेल आणि तुझा 7 दिवसात मृत्यू होईल, असा त्या एका ब्राह्मणाकडून त्यांना शाप मिळाला असतो. मग ते सुखदेव गोस्वामींकडे जातात आणि मग त्यांच्याकडून संपूर्ण भागवतम 7 दिवस न खाता पिता झोपता अगदी सलगपणे ते श्रवण करतात. तर ते हे परफेक्ट उदाहरण आहे श्रवणांचं. मग कीर्तनामध्ये हे प्रल्हाद महाराज पण येतात, ऍक्च्युली ते नारायण नारायण करत असतात. आणि त्यानंतर मग नारद मुनी पण येतात, ऍक्च्युली ते पण सतत नारायण नारायण असा जप करत असतात, नारायण नारायण. आपण बघितलंय बघा टीव्हीमध्ये वगैरे ते पद कार्य श्रीकृष्ण वगैरे असं बघत असतो ना आपण, जे डेली सॉप वगैरे त्याच्यामध्ये आपण बघितलं ना, नारद मुनी सतत नारायण नारायण करत असतात. आणि त्यानंतर मग इथे स्मरणम मध्ये ऍक्च्युली हे नामाचारी हरिदास ठाकूर, ते म्हणजे एक महान भक्त होते चैतन्य महाप्रभूंच्या काळामधले. तर ते 3 लाख नाम जप करायचे भगवान कृष्णांच्या हरिकृष्ण महामंत्राचा, आणि 3 लाख म्हणजे जवळजवळ 193 माळा काहीतरी ते करायचे जप माळेवरती. आणि त्याशिवाय ते अन्नाचा आणि पाण्याचा एक कण देखील ग्रहण करत नव्हते. तर ते असे महान भक्त नामाचारी हरिदास ठाकूर. मग पादसेवनांचं बघितलं आपण, माता लक्ष्मी त्यांच्या पायाशी सतत सेवा करत असतात. अर्चनांमध्ये आपण अमरीश महाराजांचं उदाहरण दिलं जातं, अमरीश महाराज हे महान भक्त होते आणि सतत त्यांची सेवा करायचे. आणि वंदनमध्ये ध्रुव महाराज, त्यांची कथाही आपण बघितली आहे, माताजीने सांगितली. दास्यामध्ये आपण आता बघितलं हनुमान. सख्य म्हणजे मित्र रूपामध्ये बघा कृष्णांची, तो म्हणजे कृष्णांचा आदेश घ्यायचा कशासाठी, भगवान कृष्ण चे महान भक्त होता तो. आणि आत्मनिवेदन म्हणजे आपण बघितलं की बली महाराज. तर अशा प्रकारे हे नवविधा भक्ती सांगितली आहे, त्यापैकी कोणतीही एक स्वीकारून आपण भगवंतांची भक्ती करून आपण या भौतिक बंधनातून मुक्ती मिळवू शकतो. तर आता हा पहिला श्लोक आहे 12व्या अध्यायातला, तर मी वाचते. अर्जुन उवाच, एवं सतत युक्ता ये भक्ता स्वाम पर्युपासते, ये चाप्यक्षरम अव्यक्तम तेषां के योग वित्तमः. अर्जुन ने विचारले, जे तुमच्या भक्तीमध्ये सदैव तत्पर असतात किंवा जे अव्यक्त निर्विशेष ब्रह्मची पूजा करतात, यापैकी कोण अधिक सिद्ध किंवा पूर्ण मानले पाहिजे. तर आता इथे अर्जुन भगवान कृष्णांना प्रश्न विचारत आहे. बघा, तर तुम्हाला पण प्रश्न पडला असेल, तर निर्विशेष म्हणजे काय, नाही का, निर्विशेष ब्रह्म. तर तसाच प्रश्न अर्जुनाला देखीलही पडला आहे आणि तो भगवान कृष्णांना विचारत आहे. तर निर्विशेष म्हणजे काय, तर इथे प्रभुपदांनी ना ह्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये दिलेला आहे, अगदी डिटेलमध्ये दिलेला आहे. तर दोन प्रकारचे म्हणजे असे हे असतात भक्त असतात, भक्त नाही म्हणता येणार, म्हणजे काय ऍक्च्युली मला वर्ड सुचत नाहीये. तर दोन प्रकारचे म्हणजे हे भक्तच म्हणूयात सध्या आपण,
असतात. तर एक म्हणजे ना भगवान त्यांच्या साकार रूपाची पूजा करतात, त्यांना साकारवादी म्हटलं जातं. आणि एक जे असतात ना ते भगवंतांचा म्हणजे त्यांना त्यांच्या भगवान त्यांच्या साकार रूपाची त्यांना म्हणजे माहिती नसते ते. आणि भगवंताचे जे भगवान जे आपल्या शाश्वत धामामध्ये असतात त्यांच्या शरीराचं जे दिव्य तेज असतं ना, तेज म्हणजे प्रकाश, असा भरपूर दिव्य असा प्रकाश असतो, त्या प्रकाशालाच ते म्हणजे भगवंत मानत असतात. त्यांना भगवंतांच्या साकार रूपाची जाणीव नसते, तर त्या ब्रह्माची म्हणजे त्या प्रकाशाची ते पूजा करतात. म्हणजे भगवान म्हणजे एवढं म्हणजे असं खूप प्रकाश आहे आणि त्याचा कोणताही आकार वगैरे नाही आहे, आणि या प्रकाशामध्ये विलीन होणे म्हणजे या प्रकाशांमध्ये जाणे म्हणजे भगवंतांमध्ये विलीन होणे, अशी त्यांची म्हणजे समजूत असते. तर अशा प्रकारे या ब्रह्माची म्हणजे या प्रकाशाची पूजा जे करतात ना त्यांना निर्विशेष म्हणतात. त्यांना भगवंतांचे जे साकार रूप आहे, सुंदर असं श्याम सुंदर रूप आहे, भगवंतांच्या हातात बासरी आहे, त्यांच्या डोक्यावर मयूर पंख आहे, तर ह्या रूपाला ते मानत नाहीत, ते निर्विशेष ब्रह्माचीच पूजा करतात. मग अर्जुन आता प्रश्न विचारतो आहे की तुमच्या भक्ती आपली भगवंतांची म्हणजे तुमची भक्ती करणाऱ्यांमध्ये हे निर्विशेष ब्रह्मची पूजा करणारे ते म्हणजे अधिक चांगले आहेत का साकार रूपाची म्हणजे प्रत्यक्ष तुमची पूजा जे करतात की ते चांगले आहेत? त्याचं उत्तर भगवंतांनी पुढे दिलं आहे, तर आपण बघूया भगवान कृष्ण काय उत्तर देत आहेत. आता हे सज्जन आहेत बघा, इथे म्हणतात तुम्ही काय करीत आहात, तर हे ऋषी म्हणत आहात बघा मी ध्यान केंद्रित करत आहे. मग हे सज्जन विचारतात कोणावरती ध्यान करत आहात, ऋषी बघा माहित नाही, त्यांना माहित नाहीये. मग ते एक प्रकाश असं म्हणजे आपण बघा ध्यान वगैरे करताना आपण असं मनात विचार करतो की डोळे बंद करतो आणि मग काहीतरी एक ते बिंदू ठिपका असा मग त्याच्यावरती आपण लक्ष केंद्रित करतो, आणि मग किंवा असा खूप मोठा असा प्रकाश वगैरे डोळ्यांपुढे आपल्याला जाणवतो, तर त्याला ध्यान म्हणता येणार नाही कारण ते भगवंतच नाहीयेत ना, भगवंत कृष्णांचं साकार रूपच नाहीये, मग ते कसं काय ध्यान होणार हे की नाही? मग पुढे भगवंत काय म्हणतात बघा, कारण त्यांना माहिती आहे कारण भगवंतांचं साकार रूप नाहीच आहे तिकडे, ब्रह्म आहे तिथे फक्त म्हणजे प्रकाश आहे, तर त्यांना माहिती नाहीये बघा त्या साकार रूपाविषयी. मग भक्ती योग म्हणजे काय पण बघितलं ना आताच, व्हॉट इज डिवोशनल सर्विस, तर ऐकणे म्हणजे आता आपण तुम्ही भगवान कृष्णांबद्दल ऐकत आहात, जाणून घेत आहात, तर हा देखील एक भगवत भक्तीचाच एक प्रकार आहे जो श्रवणम मध्ये येतो म्हणजे ऐकणे, हिअरिंग. तर आताच मी ते एक्सप्लेन केलं, त्यानंतर मग आपण बघितलं जप करणे चॅन्टिंग, हा तर तो पण हा भक्तीचाच प्रकार आहे. त्यानंतर कृष्णाचे स्मरण रिमेम्बरिंग द लॉर्ड, ते हे आपण हे सर्व भक्तीचे प्रकार आहेत, या सर्वांना भक्ती असं म्हणतात. ही प्रत्यक्ष प्रकारची भक्ती आहे ठीक आहे, ह्यामध्ये अप्रत्यक्ष असं काही नाही, आणि भगवंतांनीही तेच सांगितलंय आपल्याला करायला. तर आपण दुसऱ्या का तिसऱ्यामध्ये बघा, तिसऱ्या काहीतरी आपण अध्यायामध्ये बघितलं होतं भगवंतांना म्हणजे कृष्णांना प्राप्त करण्याचे 3 टप्पे कोणते आहेत. तर पहिला आपण बघितला होता ब्रह्म, मध्ये आपण ते चित्र बघितलं होतं एक अथांग समुद्र आहे, मग आपण हळूहळू पुढे गेलो की त्याच्यावरती की ते थोडस जंगल आहे, तिकडे झाडं झुडपं वगैरे आहेत, मग आपण पुढे गेलो की अजून तिथे आपल्याला एक पक्षी दिसतो, मग तो पक्षी फळ खात आहे, ते आपण बघितलं होतं ना चित्र त्या दुसऱ्या अध्यायामध्ये, दुसऱ्या का तिसऱ्या अध्यायामध्ये काहीतरी आपण बघितलं होतं. मग त्याला ब्रह्म असं म्हणतात. आपण बघितलं आता ब्रह्म म्हणजे भगवान कृष्णांचं जे दिव्य शरीर आहे त्या शरीरापासून असा खूप असा दिव्य प्रकाश निघतो, आणि तो इतका दिव्य असतो प्रकाशित असतो की म्हणजे जे निर्विशेषवादी आहेत ते लोक म्हणजे ह्या प्रकाशालाच म्हणजे सर्व काही मानतात. त्यांना भगवंतांचं हे परमात्मा स्वरूप आणि श्याम सुंदर असे सर्वोच्च रूप आहे याबद्दल त्यांना माहित नसतं, आणि ते ह्या ब्रह्माची म्हणजे या प्रकाशाचीच पूजा करतात, आणि त्यांचं म्हणजे ध्येय देखील या प्रकाशामध्ये विलीन होणे हेच असतं. मग अर्जुन विचारतो की या प्रकाशाची पूजा करणारे योग्य आहेत का, तर आपण ह्या भगवान कृष्णांचं जे श्याम सुंदर रूपाची पूजा करतो का, असे लोक योग्य आहेत चांगले आहेत? त्याचं उत्तर बघूयात आपण पुढे काय आहे. तर आपण ह्या 3 टप्पे बघितले होते है कि नाही, ब्रह्म परमात्मा आणि भगवान, प्रभू प्राप्तीचे 3 टप्पे, 3 स्टेजेस ऑफ गॉड रिअलायझेशन ठीक आहे. जसजसं आपण चॅन्टिंग वाढवत जातो तसतसं आपल्याला जाणवायला लागतं भगवान कृष्ण या चराचरामध्ये पसरलेले आहेत त्यांच्या शक्तींद्वारे. त्यांच्या शक्ती कोणकोणत्या आहेत ते आपण 10व्या अध्यायामध्ये सगळं
बघितलेलं आहे, शिकलेलं आहे आपण. तर पुढे आपण काय ते भगवान कृष्ण काय म्हणतात ते बघूयात. तर चार युग मी निर्धारित धर्म काय आहे हे पण शिकलोय की नाही आपण चौथ्या अध्यायामध्ये. सत्ययुग मध्ये काय होता धर्म, तर भगवान विष्णूंचा भगवान विष्णूंवर ध्यान करणं. तर ध्यान योगामध्ये आपण शिकलो होते यम नियम आसन ध्यान धारणा मग ते प्रत्याहार मग समाधी वगैरे असे आपण 8 स्टेप्स अष्टांग योग असं आपण बघितला होता. आणि ते खूप अतिशय क्लिष्ट आहे, ते कसं खूप कठीण आहे करण्यासाठी. तर सत्ययुगातल्या लोकांसाठी अगदी म्हणजे त्याचं ते सुचं म्हणजे ते केलं गेलं निर्धारित केलं गेलं होतं की या सत्ययुगामध्ये भगवान विष्णूंचं ध्यान करणं. आणि त्यावेळेस सत्ययुगामध्ये म्हणजे आयुष्यही खूप दीर्घ असतं, 1 लाखांचं आयुष्य असतं. तर त्यासाठी सत्ययुगासाठी भगवान विष्णूंचं ध्यान करणे हा भक्तियोगाचा नेमका मार्ग होता. आणि मग त्रेतायुगाने काय सांगितलंय, त्रेतायुग मध्ये यज्ञ करणे, ते बलिदान नाही ऍक्च्युली यज्ञ करणे आहे. मग त्या यज्ञासाठी मोठमोठी अशी विस्तृत अशी सामग्री वगैरे सगळी करावी लागते आणि खूप खर्चिक असतं हे सगळं. आणि मग द्वापारयुग मध्ये काय, तर विस्तृत मंदिर पूजा म्हणजे मोठमोठ्या मंदिरांमध्ये भगवंतांच्या कृष्णांच्या विग्रहाची पूजा वगैरे ते असं सांगितलं. आणि त्यासाठी आपले मोठमोठे वेदपाठी ब्राह्मण वगैरे लागतात त्यासाठी पूजा करण्यासाठी. तर कलियुगामध्ये ब्राह्मण तर नाहीच होते, आपण सर्वांना शूद्राप्रमाणे आहेत. आपल्याला अजिबात माहितीच नाहीये आपण कोण आहोत, भगवंत कोण आहेत, कुठून आलेत. अतिशय आळशी आहोत आपण कलियुगातले सगळे लोक. म्हणजे असं म्हणजे भागवतामध्ये सांगितलंय आपण अतिशय मंदबुद्धी आहोत. आपली स्मरण शक्ती ही बघा ना, आपल्याला सकाळी उठण्यासाठी देखील आपल्याला अलार्म लावायला लागतो तरच आपण उठू शकतो. तर ठीक आहे ना, आता अशा लोकांसाठी अतिशय सोप्पा म्हणजे सांगितलं आहे की कलियुगाचा धर्म काय आहे, तर भगवान कृष्णांच्या पवित्र नामांचा जप. तर आपण हरे कृष्ण महामंत्राचा जो जप आहे, जो मंत्र हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे, तर हा मंत्र करून आपण भगवंतांची व्यवस्थित अशी भक्ती करू शकतो. तर लक्षात ठेवायचं कलियुग म्हणजे आता जे सध्याचे वर्तमान युग चालू आहे तर ते कलियुग आहे. आणि कलियुग सुरू होऊन जवळजवळ 5117 वर्ष काहीतरी अशी झाली आहेत. तर कलियुगाचा धर्म हरिनाम संकीर्तन. तर हा आता इथे भगवान उत्तर देत आहेत. बघा अर्जुनाने प्रश्न विचारलाय ना, निर्विशेष ब्रह्माची पूजा करणारे ते तुमच्या साकार रूपाची म्हणजे आपण त्याच्या विग्रहाची आपण पूजा वगैरे करतो. आणि भगवान कृष्ण देखील म्हणतात बघा, तर इथे आपण आधी बघूया हा श्लोक काय ते. श्री भगवान उवाच, मय्या वेश मनो ये माम नित्य युक्ता उपासते श्रद्धया पर्योपेतास्ते मे युक्त तमामतः. श्री भगवान म्हणाले, जे लोक माझ्या साकार रूपावर आपले मन केंद्रित करतात आणि नेहमी अत्यंत श्रद्धापूर्वक भक्तीने माझी उपासना करतात ते माझ्या मते सर्वोत्तम आहेत. आता भगवान कृष्णांनीच इथे क्लिअर कट सांगितलं आहे. बघा क्लास नडता येते, डोंट डिस्टर्ब यू, क्लास नडता येते सॉरी. तर क्लिअर शब्दात सांगितलं आहे, स्पष्ट शब्दात सांगितलं आहे बघा. तर जे लोक माझ्या साकार रूपावर म्हणजे भगवान कृष्णांचं आपण बघितलं जे श्याम सुंदर रूप आहे, तर त्या रूपावरती जे मन केंद्रित करणारे ध्यान करणारे आहेत तर ते अशा प्रकारचे जे भक्त आहेत ते अत्यंत श्रद्धापूर्वक आणि भक्तीने माझी उपासना करतात आणि तेच माझ्या मते त्यांच्यामध्ये सर्वोत्तम आहेत. आणि आपण 9व्या अध्यायामध्ये देखील आपण बघितलं भगवान कृष्ण म्हणतात श्लोक, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. म्हणजे जर कोणी भक्तांनी आपण भगवान कृष्णांना भक्ती आणि प्रेमाने तुळशी पत्र एखादं फूल पाणी आणि फळ अर्पण केलं तर ते स्वीकार करतात. मग जर आपण नुसती प्रकाशाची पूजा केली, भगवान कृष्णांनी आपल्याला हे सगळं अर्पण करायला सांगितलं आहे, तर मग कोणाला अर्पण करणार नाही का आपण. विग्रह तर समोर असायला हवा ना, की नुसतीच आपण म्हणजे असं प्रकाशाची हे करू शकतो बोलू शकतो का आपण करू शकतो का तशी आपण उपासना नाही करू शकत. तर ठीक आहे, भगवान कृष्णाने इथे सांगितलं आहे भगवान कृष्णांचं जे श्याम सुंदर रूप आहे तेच सर्वोच्च आहे आणि या साकार रूपाची जे पूजा करतात तेच सर्वोत्तम आहेत. ठीक आहे, आपण पुढे बघूया. ऍक्टिव्हिटी इथे बघा काय आहे, भगवान कोण आहेत आपण बघितलं. आता कृष्ण हे भगवान आहे, त्यांचं द्विभुज रूपधारी जे मनुष्य रूप आहे तेच त्यांचं शाश्वत रूप आहे आणि तेच त्यांचं सर्वोच्च रूप आहे. त्यांचं जे काही आपण कालच्या अध्यायामध्ये विराट रूप दर्शनमध्ये विराट रूप बघितलं ते
थोड्या वेळासाठी त्यांनी प्रस्तुत केलं होतं. हे त्यांचं म्हणजे कायमस्वरूपी असं त्यांचं शाश्वत रूप नाहीये. आणि त्यानंतर मग ते एक व्यक्ती आहे, ते मनुष्य, त्यांचा रूप कसा आहे, मनुष्यासारखा आहे. आपण इथे म्हणतो ना की देव आमच्यासारखे आहेत म्हणून, ते चुकीचं आहे. ऍक्च्युली देवाने त्यांच्यासारखं आपल्याला शरीर रचना बनवली आहे आणि त्यांच्यासारखं आपल्याला रूप दिलं आहे. तर आपण भगवंतांसारखे आहोत, भगवंत आपल्यासारखे नाहीये. ठीक आहे, ते एक व्यक्ती आहेत, त्यांचं एक श्याम सुंदर रूप आहे. तर हे हातात त्यांच्या बासरी आहे आणि त्यांच्या डोक्यावरती मयूर पंख आहे. तर हे बघितलंय आपण. ठीक आहे, तर हे रूपच त्यांचं शाश्वत रूप आहे. आणि कालच्या अध्यायात पण त्यांनी सांगितलंय की शुद्ध भक्तीद्वारेच भक्त माझ्या या द्विभज रूप द्विभुजधारी रूपाला बघू शकतात, अन्यथा कोणीही ते रूप बघू शकत नाही. अतिशय दुर्मिळ असं ते रूप आहे. तर देवाचं ते वैयकृतिक रूप काय आहे तर बघा, इथे दिलंय ह्या स्लाइड मध्ये बघू शकता. तर कळलंय आपल्याला ना, तर आपण कशाची पूजा करायची आहे. आपण भगवंतांचा प्रकाश जो आहे तर ती ठीक आहे, आपल्याला माहिती मिळाली आहे. भगवंतांचा प्रकाश जो आहे त्याला तेज, दिव्य तेज आहे तो, त्याला ब्रह्म म्हणतात. आपल्याला माहिती असण्यासाठी तर ठीक आहे, पण आपण पूजा कोणाची करायची आहे, भगवंतांच्या विग्रहांची पूजा करायची आहे. तर अशा प्रकारे आपण व्यवस्थित भक्तीमध्ये प्रगती करू शकतो आणि तीच उच्च कोटीची भक्ती आहे. आणि इथे बघा पुढच्या, तर इथे ह्या स्लाइड मध्ये हा प्रकाश आपण बघा दाखवला आहे. आता हा श्लोक मी वाचते. क्लेशो अधकित क्लेशो दिकत रस्ते शाम अव्यक्ता सक्त चेतसाम अव्यक्ता ही गतिर दुःखम देह वद्भिरवाप्यते. ज्यांचे मन परमात्म्याच्या अव्यक्त निराकार स्वरूपाशी जोडलेले आहे त्यांची प्रगती करणे फारच अवघड आहे. तिथे भगवंत हेही सांगतायत. बघा आता अर्जुनाला त्यांनी सांगितलंय, माझ्या निर्विशेष रूपापेक्षा माझं जे साकार रूप आहे तेच माझं सर्वोच्च रूप आहे, आणि त्या रूपावर ध्यान केंद्रित करणारे, त्या रूपाची पूजा करणारेच सर्वोत्तम आहेत. आणि मग इथे त्यांचं जे निराकार ब्रह्म, म्हणजे इथे कसलाही आकार नाहीये बघा, नुसता असा एक प्रकाश आहे, दिव्य तेज आहे भगवंतांचं. आणि या प्रकाशाची पूजा, ब्रह्माची म्हणजे निर्विशेष ब्रह्माची पूजा करणाऱ्यांचे त्यांच्याविषयी सांगितलंय बघा. जे लोक या प्रकाशाची पूजा करतात तर निराकार स्वरूपाशी जोडलेले आहे त्यांची प्रगती करणे फारच क्लेश अधिक रस्ते श्याम म्हटलंय बघा. म्हणजे क्लेश खूप कष्टकारक आहे. तर का कष्टकारक आहे तर याचं कारण श्रील प्रभुपादाने ना या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये खूप सुंदर प्रमाणे लिहिलेलं आहे, तुम्ही ते वाचा. तर प्रभुपाद म्हणतात की ते जे लोक या प्रकारे ना ब्रह्माची म्हणजे निराकार तेजाची म्हणजे निर्विशेष ब्रह्माची पूजा करतात ना, तर त्यांनी म्हणजे भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा स्वीकारली नाहीये. त्याच्यामध्ये म्हणजे त्यांच्या सेवेचा अभाव आहे. आणि सेवेशिवाय मग आपण कसा आनंद प्राप्त करू शकतो, है की नाही? तर सेवा केल्याशिवाय, सेवाभाव प्राप्त केल्याशिवाय आपण भक्तीमध्ये आनंद मिळवू शकत नाही. आणि आत्म्याचं जे आपण बघितलंय, आत्म्याचं जे काय वैशिष्ट्य आहे की सतत जे आत्मा सुखाच्या शोधामध्ये असतो, है की नाही? खरं सुख मग आपण बघितलंय की भगवान कृष्णांचे नित्य सेवक आहो, म्हणजे सेवा करण्यामध्येच आपल्याला आनंद मिळतो. आणि हे मग हे निर्विशेष रूपाची पूजा करणारे जे आहे त्यांनी भगवंतांच्या सेवेची अपेक्षा केली आहे, त्यांनी सेवा स्वीकारली नाहीये. ते निर्विशेष ब्रह्मामध्ये त्यांना म्हणजे विलीन व्हायचं आहे, त्यांना भगवंतांच्या रूपामध्ये विलीन व्हायचं आहे. ते आता या भौतिक दुःखापासून म्हणजे भौतिक जीवनापासून ते खूप म्हणजे त्रस्त झालेले आहेत आणि या त्रासापासून मुक्ती हवी म्हणून मग ते ब्रह्म निर्विशेष ब्रह्माची पूजा करतात आणि मग ते भगवंतांमध्ये विलीन, भगवंतांमध्ये म्हणजे त्या जो प्रकाश ते म्हणजे त्याची ते मानत असतात त्या प्रकाशामध्ये ते विलीन व्हायची त्यांची इच्छा असते. ती त्यांना भगवंतांच्या वैकुंठ धामाविषयी त्यांना माहिती नसते आणि भगवंतांची ते सेवा ही स्वीकारत नाहीत. म्हणजे ते सेवा नसेल तर मग तिथे आनंद कसं मिळणार ना? आणि या प्रकाशामध्ये गेल्यानंतरही ना ते शाश्वत नसतं त्यांचं रूप. तर ते त्यांना तिथे म्हणजे त्यांना एन्जॉय करावं असं वाटतं, तिथे त्यांना आनंदाच्या शोधामध्ये असतात. मग अशा आनंदाच्या शोधामध्ये त्यांचं काय होतं, पतन होतं. म्हणजे ते पुन्हा या भूतलावर पृथ्वीवरती खाली येतात. त्यामुळे खूप क्लेशो दिखत रस्ते श्याम, म्हणजे खूप कष्टदायक आहे हा ब्रह्म निर्विशेष ब्रह्माची पूजा करणाऱ्यांचं जे आहे त्यांचा जो म्हणजे मार्ग आहे तो क्लेशकारक आहे, खूप कष्टकारक आहे. म्हणून आपण काय करायचं आहे, भगवंतांच्या साकार रूपाची पूजा करायला भगवंतांनी
सांगितलं आहे, त्यांचं जे श्याम सुंदर रूप आहे, त्यांची जी अंतरंगा शक्ती राधाराणी ज्यांना म्हणतो आपण, तर त्याची त्यांची आपण आपल्याला भक्तीने भक्तिमय प्रेमाने उपासना करायची आहे. तर कळलं तुम्हाला निर्विशेष ब्रह्मापेक्षा साकार रूपाची पूजा केल्या का योग्य आहे. ठीक आहे, ठीक आहे, आपण पुढचं बघूया. हे झालं ना, हा हे श्लोक वाचलाय आपण. हा तर इथे बघा ह्या स्लाइड मध्ये काय म्हणतायत बघा. आता इथे हे ऋषी मुनी बघा काय म्हणतायत, मी पर्वतावर जाऊन ब्रह्मावरती लक्ष केंद्रित करेन. आता पुढच्या स्लाइड मध्ये बघा काय, मग पर्वतावर काय आहे, खूप थंड आहे, मग अशा थंडीमध्ये बसून आपण करू शकतो का ब्रह्मांवरती ध्यान लक्ष केंद्रित करू शकतो? नाही करू शकत. मग आता इथे प्रभुपाद काय या स्लाइड मध्ये काय म्हणत आहेत बघा, आरोग्य हेल्थ इज नंबर वन, चॅन्टिंग इज नंबर टू, सर्विस इज नंबर थ्री, अँड देन कम्स रीडिंग. शिला प्रभुपाद सेड डोंट लिव्ह एनी वन ऑफ देम आउट, देर इज अ स्पिरिट सोल इन एव्हरी सिंगल वन ऑफ देम. इथे मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन आहे, आरोग्य एक नंबर आहे, जप क्रमांक दोन आहे, सेवा तीन नंबर आहे, आणि नंतर वाचन येते. शिला प्रभुपाद म्हणाले त्यापैकी कोणालाही सोडू, कोणाही एकालाही सोडू नका, त्या प्रत्येकामध्ये एक आत्मा आहे. तर आता प्रभुपादांनी सांगितलंय बघा इथे अगदी क्लिअर शब्दामध्ये, म्हणजे आपण आपलं आरोग्य सांभाळलं पाहिजे खूप, असं म्हणजे डिसिप्लिन असायला पाहिजे आपल्या जीवनामध्ये जगण्यामध्ये. म्हणजे कधीही उठतोय, कधीही झोपतोय, कधीही काहीही करतोय, जेवणाच्या वेळा काही ठरलेल्या नाहीत, कुठेही जातो काहीही खातोय, मग कसं आपलं आरोग्य व्यवस्थित राहील सांगावं. मग आपण आरोग्य ठीक नाहीये, मग आपण जप करू शकतो का? अरे मला हे दुखतोय, मला हे त्रास होतोय, मला ते त्रास होतोय, मग आपलं लक्ष भरकटतं, आपण आपल्या लक्षापासून दूर होतो आपण. त्यामुळे आपण आपल्या एक डिसिप्लिन असला पाहिजे आपल्या जगण्यामध्ये, म्हणजे रात्री लवकर झोपणे वेळेवरती, मग तरच आपण सकाळी लवकर उठू शकतो की नाही. मग आपण सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवंतांच्या पवित्र नामांचा जप करू शकतो, आणि मग त्यानंतर जपानंतर मग सेवा तीन नंबर आहे. मग ज्या ज्या काही वेगवेगळ्या सेवा आहेत, भगवंतांच्या विग्रहाची पूजा करणे, भगवद्गीता भागवताचं पठण पाठण वगैरे करणे, वाचन वगैरे करणे, तर हे आपण व्यवस्थित करू शकतो. तर ह्या तिघीन पैकी ना आपल्याला कोणीही कोणतंही आपण सोडायचं नाहीये, ह्या प्रत्येकामध्ये एक आत्मा आहे असं शिला प्रभुपाद म्हणतायत. खूप महत्वाची शिक्षण आपल्याला देत आहेत इथे प्रभुपाद, लक्षात ठेवायला पाहिजे आपण. ठीक आहे, आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी, आणि खूप असं जास्तही काय याचा हे करून उपयोग नाही का, आम्ही ऑर्गॅनिकच खायला हवं, ते करायला हवं, खूप जास्त कसरत वगैरे करायला हवी. अर्धा तास आपण वॉक केला म्हणजे तरीही पुरेसा असतो आपल्याला, म्हणजे तासन तास अगदी आपल्या जिम मध्ये हे व्यर्थ करायचे आणि आपल्या शरीराचे एवढे चोचले वगैरे करायचे याची पण काही गरज नाहीये. आपण अतिशय डिसिप्लिन पूर्वक असं आपण आपलं आयुष्य म्हणजे हे प्लॅन केलं तर आपलं आरोग्यही व्यवस्थित राहतं. म्हणजे वेळेवरती झोपायचं, वेळेवरती सकाळी लवकर उठायचं, आणि जास्त आपण मोबाईलच्या मागे पडायचं नाही, हे बघणं ते बघणं. म्हणजे जे काही आपल्याला क्लास वगैरे असतो आपला, किंवा युट्यूबवरती आपल्या इस्कॉनच्या भक्तांचे जे काही म्हणजे लेक्चर्स वगैरे असतात ते आपण बघू शकतो. तर मर्यादा आपण ठरवलेली असायला हवी, त्याचा अतिरिक्त वापर करताना आणि अयोग्य वापर देखील आपण करू नये. तर आपण हे लक्षात ठेवायचं, आरोग्य एक नंबर आहे, त्यानंतर जप दोन नंबर आहे, आणि त्यानंतर सेवा तीन नंबर, आणि त्यानंतर भगवद्गीता भागवतांचं वाचन. ते त्याच्या तीन पैकी आपण कोणालाही सोडता कामा नये. मग इथे काय म्हंटलय बघा, हे काय म्हणतायत हे ऋषी, मी वाळवंटात जाऊन ब्रह्म्यावर लक्ष केंद्रित करेन. मग आता पुढच्या स्लाइड मध्ये बघूया वाळवंटामध्ये काय आहे. मग वाळवंटामध्ये बघा किती गरम आहे, मग अशा परिस्थितीमध्ये आपण करू शकतो का हो लक्ष केंद्रित ब्रह्मावरती? नाही करू शकत. मग मी जंगलामध्ये जाऊन ब्रह्मावर लक्ष केंद्रित करीन, मग जंगलामध्ये बघा वाघाने माझ्यावर हल्ला केला तर काय होईल, मग जंगलामध्ये हिंस्र प्राणी वगैरे असतात खूप, मग त्या प्राण्यांपासून आपण रक्षण करण्यामध्येच आपण सगळं लक्ष जाईल, आपलं ध्यान जाईल. मग आपण लक्ष केंद्रित करू शकतो का ब्रह्मावरती? नाही करू शकत. त्यामुळे या कलियुगामध्ये मग आपण काय करू शकतो तर हरे नाम हरे नाम हरे नाम केवलम कलव नास्तेव 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 गतीर अन्यथा. भांडण आणि ढोंगीपणाच्या या युगात सुटकेचे एकमेव साधन म्हणजे
परमेश्वरांच्या पवित्र नामांचा जप, दुसरा कोणताही मार्ग नाही, दुसरा कोणताही मार्ग नाही, दुसरा कोणताही मार्ग नाही. बघा, त्रिवार नाही नाही म्हटलं म्हणजे, तीन वेळा नाही नाही म्हटलंय म्हणजे, हरे कृष्ण महामंत्राशिवाय आपल्याला दुसरा कोणताही ऑप्शन नाहीये. कोणती परिस्थिती असो, काहीही असो, आपल्याला हरे कृष्ण महामंत्र जप करायलाच हवा, तरच आपण या कलियुगातील, कलियुगामधल्या म्हणजे भौतिक बंधनातून आपण मोक्ष मिळवू शकतो, मुक्ती मिळवू शकतो. तर ठीक आहे, आणि आपण हे घरी राहून बघा, आरामात करू शकतो. माझे जे गुरु आहेत ना, सनातन धर्मदास प्रभू म्हणजे ऑनलाईन गुरु त्यांचे, म्हणजे मी प्रोग्राम्स वगैरे बघत असते, तर ते असं म्हणजे म्हणतात की आपण सोमवार ते शनिवार आहे ना, की आपण घराला मंदिर बनवायचं आहे, म्हणजे भगवंतांच्या नामांचा जप वगैरे करणे, सकाळी उठून त्यांच्या विग्रहांची पूजा करणे, आपण जो काही स्वयंपाक बनवू म्हणजे विदाउट कांदा लसूण, तर भगवंतांना आपण ते प्रसाद अर्पण करायचं आणि मग त्याचा आपण प्रसाद रूपात ग्रहण करायचं आहे, आणि कीर्तन वगैरे आपल्या घरात करायचं आपण, तर अशा प्रकारे आपण आपल्याला घराला मंदिर बनवू शकू. आणि मग रविवार आपल्या मंदिराला आपण आपलं घर बनवायचंय, म्हणजे मंदिरामध्ये जाऊन आपण भगवंतांच्या सुंदर अशा रूपांचं विग्रहांचं दर्शन करायचंय. आणि तिथे मंदिरामध्ये गेल्यावर भरपूर प्रकारच्या अशा सेवा असतात, त्या तिथल्या आपण इस्कॉनच्या भक्तांना विचारलं की आम्हाला म्हणजे सेवा करायची इच्छा आहे काही असेल, तर ते सांगतात. आपली जर खरंच इच्छा असेल, अगदी प्रामाणिक इच्छा असेल ना, तर भगवंतही आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपात हे सेवा देतातच देतात. तर अशा प्रकारे माझे गुरु म्हणतात, तर खूप छान वाटत. आणि ते ए काय म्हणतात, भक्तीचं ए बी सी डी ई, म्हणजे ए फॉर असोसिएशन विथ डिवोटीज, म्हणजे भक्तांचा संघ. जेवढा आपण भक्तांचा संघ करू ना, तेवढा आपल्या भक्तीला म्हणजे शक्ती मिळते, स्ट्रेंथ मिळतो, म्हणजे मायेचा प्रभाव आपल्यावरती होत नाही, म्हणजे इकडे लक्ष जाणे तिकडे लक्ष जाणे, आपल्या लक्षापासून आपण भरकटत नाही. आणि त्यांच्या लेक्चर ऐकला ना, तर आपल्याला खूप ज्ञान मिळतं, खूप नॉलेज मिळतं भगवान कृष्णांविषयी, आणखी माहिती आपल्याला मिळते. तर अशा प्रकारे असोसिएशन विथ डिओटीज. आणि बी बुक्स, प्रभुपादांचे जे काही म्हणजे बुक्स वगैरे आहेत, पुस्तक वगैरे आहेत, तर त्यांचं वाचन करणे. मग आणि सी फॉर चॅन्टिंग, जप करणे. मग डी म्हणजे डायट, डायट म्हणजे कृष्ण प्रसाद. कृष्ण प्रसादामध्ये पण ना खूप शक्ती असते, आपल्या मेंदूंच्या ज्या उत्ती असतात ना, सेल्स वगैरे, त्या इतक्या शार्प आणि इंटेलिजंट होतात ना, आपला इंटेलिजन्स वाढतो. आणि आपला राग वगैरे हे काही जे म्हणजे अनर्थ असतात ना, सहा अनर्थ ज्याला म्हणतात, काम क्रोध लोभ मद मोह मत्सर, हे पण हळूहळू आपल्यामधून म्हणजे आपल्यापासून म्हणजे दूर होतात, आणि आपण खूप शांत म्हणजे आपण अनुभव करू शकतो आपल्या जीवनामध्ये. कोणताही प्रसंग आला, कठीण प्रसंग, काही म्हणजे प्रॉब्लेम आला, तर अतिशय शांत चित्ताने आपण त्याकडे बघू शकतो आणि त्याच्यामधनं आपण सोल्युशनही काढू शकतो. तर अशा प्रकारे प्रसादाचा आपल्यावरती हे होता, आणि प्रसाद अर्पण केल्यामुळे भगवंतही आपल्यावरती प्रसन्न होता, आणि ते आपल्यावरती कृपा प्रसाद देतात, आपल्याला कृपा करतात आपल्यावरती. आणि ई फॉर एकादशी, तर आपल्याला एकादशी व्रताचं पालन करायचं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे माझे गुरुजी सांगतात, मला तुमच्याशी शेअर करायचं वाटलं. तर ठीक आहे, हरेर नाम केवलम, लक्षात ठेवा तुम्ही. मग देवाच्या पवित्र नामाचा जप काय आहे, तर आपण बघितलं, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. बघा इथे आता हे बघा, संकीर्तन करत जात आहेत आपले इस्कॉनचे जे डिवोटी आहेत ना, ते नगर संकीर्तन करतात, म्हणजे चार पाच त्यांच्या बरोबर ते इतर भक्त लोक असतात, आणि ते हरे कृष्ण महामंत्राचा म्हणजे हे संकीर्तन करत, मृदंग वगैरे असतो त्यांच्या हातामध्ये, अतिशय असे हातवर करून असे नाचत वगैरे असतात, इतका आनंद असतो त्यांच्या चेहऱ्यावरती, कोणत्याही प्रकारचा शोक नाही, चिंता नाही किंवा भविष्याची काळजी नाही, अतिशय निर्मळ म्हणजे असतो आपण, म्हणजे जेव्हा भगवंतांच्या पवित्र नामांचा म्हणजे जप वगैरे करतो. किंवा आता हे पण बघा, संकीर्तन करत जात आहेत, बघा किती आनंद आहे बघा त्यांच्या चेहऱ्यावरती, किती प्रसन्न आहेत. तर असा हा महिमा आहे हरिनामाचा. हा इथे बघा, हे कुटुंबासोबत करत आहेत बघा, त्यांचा मुलगा, त्यांची पत्नी, ते सगळे परिवार मिळून हरे कृष्ण महामंत्राचं हे संकीर्तन करत आहेत बघा, हात वर करून, किती आनंद आहे त्यांना. तर अशा प्रकारे आनंद मिळवू शकतो आपण कोणत्याही गोष्टी म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये. तर आता ह्या स्लाइड मध्ये आपण बघूयात काय सांगतात भगवान. मय्येव मन आधस्त्वं मयि बुद्धिं निवेशय
निवशिष्यसिमय्ये व अथ ऊर्ध्वम न संशयः। माझ्यावर तुझे मन स्थिर कर आणि तुझी बुद्धी माझ्या ठाई युक्त कर, अशा प्रकारे तू माझ्यामध्ये कायमचा राहशील। तर आता भगवंत इथे सांगतायत शुद्ध भक्ती करण्यासाठी ते सुचवत आहेत काय करायचं आहे, अर्जुनाला सांगत आहेत आणि आपल्या त्याचबरोबर आपल्यालाही सांगत आहेत। आपली बुद्धी भगवंतांवर आपण युक्त करायची आहे, आपलं मन भगवंतांवर स्थिर करायचं आहे। तुम्ही म्हणाल माताजी कसं शक्य आहे हे, आम्हाला एवढे कामं वगैरे असतात, जे स्टुडंट्स वगैरे आहेत विद्यार्थी ते म्हणतात की आम्हाला अभ्यास करायचा असतो, आम्ही कसं आम्ही करणार नाही का, आणि जे नोकरी वगैरे करणार आहेत नोकरदार वगैरे तर आम्हाला कामावरती जायचं असतं, तिथे नको नको त्या परिस्थिती आम्हाला तोंड द्यावं लागतं आणि मग गृहिणी त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या असतात घरच्या। तर आपल्याला काय करायचं आहे ना, आपण जे काही म्हणजे नित्य कर्म करतो ना ते त्याचं जे फळ आहे ना ते भगवान कृष्णांना अर्पण करायचं आणि एखादं काम सुरू करताना भगवान कृष्णांना आशीर्वाद घ्यायचा, त्यांना प्रार्थना करायची आहे, मनात मला मनात त्यांना स्मरण करायचंय, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, अशा प्रकारे त्यांना प्रार्थना करून त्यांचं स्मरण करून आपल्याला आपल्या कामाची सुरुवात करायची आहे। आणि जे काही काम आपण पार पाडू ना तर त्याचं आपण जे अचीवमेंट्स मिळवू, गृहिणी वगैरे म्हणजे अगदी व्यवस्थित काम वगैरे करत आहेत, जबाबदाऱ्या करत आहेत, तर मनातल्या मनात भगवान कृष्णांना म्हणजे धन्यवाद द्यायचं की म्हणायचं बाबा भगवान कृष्णा तुम्ही मला बुद्धी दिलीत म्हणून मी हे करू शकले, तुम्ही मला स्ट्रेंथ दिलात। आणि मग नोकरदारांचंही असत बघा, त्याचे जे काही ते सॅलरी मिळवतात फळ वगैरे मिळवतात त्यातलं थोडंसं त्यांनी भगवंतांच्या सेवेसाठी अर्पण करायचं आहे, दान वगैरे द्यायचं आहे, त्यांना थँक्यू म्हणायचं आहे। आणि मग स्टुडंट तुम्ही जे काही म्हणजे तुमचा रिझल्ट मिळवाल, जे काही अभ्यास कराल तर भगवान कृष्णांना थँक्यू म्हणायचं आहे। तर अशा प्रकारे आपण जे काही कर्म करतो ना तर ते भगवान कृष्णांना अर्पण होतील, तर ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण करू शकतो। हा तर इथे भगवान कृष्ण म्हणतात माझे इथे काय भया स्लाइड मध्ये काय दिलं आहे, कृष्ण काय म्हणतात माझे सैन्य एका बाजूला असेल आणि मी दुसऱ्या बाजूला असेल आणि मी लढणार नाही। आणि अर्जुन म्हणतो आम्हाला तुम्ही भगवंत पाहिजेत, आम्हाला तुम्ही भगवंत पाहिजेत, आपली सेना नाही। दुर्योधन हा मूर्ख माणूस आहे, खऱ्या भक्ताला भगवंतांशिवाय काही नको असते। तर या स्लाइड मध्ये काय दिसतं बघा, म्हणजे जेव्हा कुरुक्षेत्राचं युद्ध जेव्हा म्हणजे अनाउन्स होतं ना, घोषणा होते, तेव्हा भगवान कृष्ण विचारतात अर्जुनाला की मी अर्जुनाच्या बाजूने युद्धामध्ये सॉरी मी युद्धामध्ये ना कोणतंही शस्त्र उचलणार नाही आहे आणि माझी सेना एका बाजूला असेल आणि मी दुसऱ्या ह्याच्यामध्ये असेल। तर इथे बघा भगवान कृष्ण झोपलेल्या असतात, सकाळी सकाळी उठल्या म्हणजे बघा अर्जुनही येतो तिथे त्यांच्या कक्षामध्ये आणि दुर्योधनही येतो। हा दुर्योधन येऊन कुठे बसतो बघा, त्यांच्या म्हणजे उशाशी बसतो, त्यांच्या डोक्याजवळ बसतो आणि अर्जुन आहे ना त्यांच्या पायाजवळ असा म्हणजे उभा असतो। तर साहजिकच आता भगवान कृष्ण उठल्या उठल्या कोणाला बघणार, अर्जुनालाच बघणार की नाही, मग ते अर्जुनाला आधी विचारतात की अर्जुनाला आधी विचारतात की तुला काय हवे, माझी सेना हवी का काय। तर अर्जुन तर अर्जुनाला आधी विचारल्यामुळे तर अर्जुन बघा दुर्योधन बघा कसा साशंक झालाय, त्याला भीती वाटत आहे, अरे बापरे अर्जुनाने काय तर त्यांची सेना मागितली तर काय करायचं, मग असा खूप साशंक झालाय बघा, त्याला भीती वाटायला लागली। पण अर्जुन हा अतिशय इंटेलिजंट आहे बघा, जिथे भगवंत आहे तिथेच म्हणजे सगळं विजय वगैरे आहे। मग त्यांनी सरळ सरळ सांगितलंय आम्हाला भगवंत पाहिजेत, भगवान कृष्णांना त्यांनी सांगितलंय। आणि दुर्योधन काय आहे तर हा मूर्ख माणूस आहे, त्यांनी भगवंतांची जी नारायणी सेना आहे काहीतरी 30 लक्ष का काय ते असं आहे, मला एक्झॅक्ट नंबर माहिती नाही, तर ती नारायणी सेना तो घेतो आणि मग भगवान कृष्ण अर्जुनाच्या बाजूने होतात। मग खऱ्या भक्ताला काय पाहिजे असतं, भगवंत पाहिजे असतात, फक्त कृष्ण पाहिजे असतात, कृष्णाशिवाय त्यांना दुसरं काहीही नको असतं। तर अशा प्रकारे सांगणारी ही स्लाइड होती। मग इथे भगवान काय म्हणतायत, अथ चित्तम समाधातुम न शक्नोसी मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो माम इच्छा तुम धनंजय। हे अर्जुन हे धनंजय, आपण स्थिर मनाने माझ्यावर आपले मन केंद्रित करू शकत नसल्यास भक्ती योगाचे नियम पाळा, अशा प्रकारे तू मला मिळवण्याची इच्छा निर्माण कर। तर बघा आपण आपल्या व्यस्त जीवनामध्ये कधी कधी विसरतो आपण, म्हणजे नाही करू शकत आपण त्यांच्यावरती मन स्थिर करू शकत नाही, आपण आपल्या जबाबदाऱ्या तर अगदी अतिशय उत्तम रीतीने पाळतो आहे की नाही, कुटुंबाची काळजी वगैरे घेतो, विद्यार्थी वगैरे अतिशय उत्तम असा अभ्यास करतात, मग अशा वेळी आपण जर
त्यांच्यावर आपण जर बुद्धी स्थिर करू शकत नसेल तर भगवंत काय करू शकता, काय करू शकतात ते सांगतात बघा की भक्ती योगाचे नियम पाळा. तर आपल्या इस्कॉन मध्ये जे नियम आहेत, एक सेकंड सॉरी, भक्ती योगाचे नियम पाळा म्हणत आहेत. तर काय आहेत ते नियम? आपले इस्कॉनचे जे चार नियम आहेत की काय आहे, नशा नाही, मांसाहार नाही आणि व्यभिचार नाही आणि काय म्हणतात ते द्यूत, द्यूत म्हणजे जुगार खेळणे वगैरे, ते सर्व असे चार नियम आहेत. तर हे चार नियमांचे तुम्ही व्यवस्थित पालन करा आणि हरे कृष्ण महामंत्र, प्रभुपाद म्हणतात या चार नियमांचे पालन करा आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप करा. तरी पण तुम्ही केला तर तुम्ही तुमच्या आपल्या भगवत धामात आपण परत जाऊ शकतो. अशा प्रकारे तू मला मिळवण्याची इच्छा आण हा, तर भगवंतही ते सांगत आहेत अशा प्रकारे मला मिळवण्याची इच्छा निर्माण कर. एवढा जरी केला आपण तरी आपण भगवंतांना प्राप्त करू शकतो. तर ठीक आहे. हा मग ते चार नियम फॉलो केल्यामुळे मग काय होतं बघा, मायादेवी आणि ते शुद्ध भक्ती आहे. मग हळूहळू आपण जसजसा हरे कृष्ण महामंत्राचा जप पाडवत गेलो आणि चार नियम आपण पाळले नियमित, तर काय होतंय, जी माया जी देवी जी असते जी सतत आपल्याला म्हणजे काय दांडके देत असते आणि त्रास देत असते, तर ती माया पण आपल्याला म्हणजे त्रास देण्याचं बंद करते. जे म्हणजे तीन गुण आपल्या प्रकृतीचे तीन गुण आहेत, सतोगुण, रजोगुण आणि तमोगुण, तर आपण त्या तीन गुणांच्या पलीकडे म्हणजे जाऊ शकतो आणि त्या तीन गुणांच्या पलीकडे जाऊन आपण काय बनतो, मग शुद्ध भक्ती तत्वामध्ये आपण प्रवेश करू शकतो. त्यामुळे हे भक्तीचे ती भक्तीचे जे नियमित तत्व आहेत ते तुम्ही पाळा असं भगवान कृष्ण म्हणत आहेत. ठीक आहे, तर तेवढं आपण करू शकतो. आणि मग ते काय म्हणत आहेत, अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परमो भव मदर्थम अपि कर्माणि कुर्वन सिद्धिम वाप्स्यसि. आपण भक्ती योगाच्या नियमांचे पालन देखील करू शकत नसल्यास माझ्यासाठी कार्य करण्याचा प्रयत्न करा, कारण माझ्यासाठी कार्य केल्याने तुम्हाला परिपूर्ण स्थिती प्राप्त होईल. तर आता आपण बघितलं आपण जे काही कर्म करतो, आता हे आपण भक्तीचे नियमांचे देखील आपण पालन करू शकत नाही, तर अशा लोकांना भगवंत काय सांगत आहेत, भगवंतांसाठी कार्य करा. आणि आपण जे काही कार्य करू ते आपण बघितलं आता भगवंतांना अर्पण करायचं आहे. आणि जे काही नोकरी वगैरे करणारे आहेत, जे कमावणारे आहेत, त्यांनी आपल्या प्रभुपाद या श्लोकाच्या म्हणजे तात्पर्यामध्ये लिहितात, तर जे काही कमवतात त्या कमाईमधला थोडासा भाग आपण भगवानच्या सेवेसाठी आपण दान देऊ शकतो मंदिरांमध्ये, इस्कॉनच्या मंदिरांमध्ये भगवंतांसाठी. आणि भगवानना तुळशी खूप पत्र खूप प्रिय आहे, तर आपण तुळशीचे झाड लावू शकतो, रोपटे लावू शकतो, तुळशीला आपण पाणी देण्याची सेवा करू शकतो, पाणी वगैरे देऊन मग त्याच्यामुळेही भगवंत आपल्यावरती खूप प्रसन्न होता. तोही एक भक्तीचाच भाग आहे. आणि मग आपले जे वैष्णव भक्त आहेत म्हणजे इस्कॉनचे जे डिवोटी किंवा विष्णूंची पूजा करणारे वैष्णव, ते विष्णूंची सेवा करायची. भगवंतांना ना ब्राह्मण आणि वैष्णव खूप प्रिय आहेत, अतिशय प्रिय आहेत, कारण भगवंतांचे हे दिव्य ज्ञान जे आहेत ना त्याचा प्रचार प्रसार करण्याचे ते काम करत असतात. त्यामुळे भगवंतांना वैष्णव आणि ब्राह्मण ना खूप प्रिय आहेत. अशा ब्राह्मणांची आणि वैष्णवांची तुम्ही सेवा करा, त्यांच्यासाठी आपण कृष्ण प्रसाद बनवू शकतो आणि त्यांना वितरित करू शकतो. आणि त्यांच्या मंदिराच्या बांधकामासाठी आपण दान देऊ शकतो. कुठे जर भगवान कृष्णांचं मंदिराचं बांधकाम चालू असेल तिथे जाऊन आपण बांधकामाच्या कामामध्ये देखील एखादी वीट वगैरे उचलून ठेवू शकतो. आणि ते जमत नसेल आपल्याला तर आपण काही दान करू शकतो. भगवान कृष्णांसाठी आपण प्रसाद बनवून त्यांना नैवेद्य दाखवू शकतो. अशा प्रकारे खूप खूप म्हणजे सेवा आहेत. हे असे हे भगवान कृष्णांसाठी आपल्याला ते कार्य करायचं आहे. तर घरातल्या ज्या गृहिणी असतात त्या म्हणजे घरातल्या लोकांबरोबर सगळ्यांबरोबर मिळून हरिनाम संकीर्तन करू शकतात, कीर्तन करू शकतात. मग भगवंतांसाठी नैवेद्य तयार करून भगवंतांना नैवेद्य दाखवून सर्वांना घरातल्या लोकांना वितरित करू शकता. अशी खूप खूप म्हणजे सेवा भगवंतांनी दिल्या आहेत. त्या वेगवेगळ्या कार्य भगवंतांसाठी कार्य करायचं ते सुचवत आहेत. तर इथे बघा कृष्ण भक्ती सेवा भक्ती योग नियामक सिद्धांचे पालन करणे आणि कृष्णासाठी कार्य करणे.
ठीक आहे. आणि ते बघा, मायासाठी काम करणे, मी माझ्या शेजारच्या पेक्षा मोठा फोन आणि टीव्ही खरेदी करेन. तर इथे बघा, आपण पण देखील कधी कधी असंच करतो ना, आपल्याला जास्त पैसे मिळाले किंवा काहीतरी बोनस मिळाला किंवा म्हणजे पैसे जास्त मिळाले तर आपण काय विचारतो की हा मी असा काय माझ्याकडे 32 इंचाचा टीव्ही आहे आता तो कशाला, माझ्याकडे पैसे आलेत ना, मी आता 54 इंचाचा घेतो मोठा एलसीडी टीव्ही वगैरे असा आपण विचार करतो. मग शेजाराकडे हा फोन आहे तर त्याला त्याच्याशी आपण शर्यत लावतो की त्याच्यापेक्षा चांगला फोन मी घेईल. हे सगळं काय आहे, हे मायासाठी काम करणे. आणि मग इथे भक्त जो असतो तर तो काय विचार करतो बघा, की माझ्याकडे जास्त पैसे आले तर मी काय करेन, मी भगवद्गीता खरेदी करेन आणि मी भगवद्गीता स्वतः तर वाचेल आणि मग जे इतर लोक आहेत त्यांना देखील मी दान करेन, म्हणजे त्यांनाही हे ज्ञान मिळेल आणि ते भक्ती मार्गावर येऊन ते त्यांच्या भगवद्धामाला जाऊ शकतील. निदान भक्ती मार्गाचं ज्यांना ज्ञान तरी मिळेल नाही का, भक्त असा विचार करतो. तर आपल्याला म्हणजे हे भगवद्गीता खरेदी करणे, ते वाचणे किंवा इतरांना दान वगैरे करणे हे भक्तांचं म्हणजे लक्षण आहे, कृष्ण कर्म म्हणतात त्याला. ठीक आहे. तर आता इथं भगवान कृष्णांनी बघा शुद्ध भक्ताची लक्षणं सांगितली आहेत, कशा प्रकारे असतो तो, जो तुम्ही वाचते, जो मित्र आणि शत्रू यांच्यामध्ये समान असतो, जो मान अपमान थंड आणि उष्णता आनंद आणि दुःख स्तुती निंदा यामध्ये समभाव राखतो, जो नेहमी भ्रष्ट संघटनांपासून मुक्त असतो, जो नेहमीच शांत व मिळेल त्यात संतुष्ट असतो, ज्याला घरादाराबद्दल काळजी वाटत नाही, जो ज्ञानात स्थित आहे आणि जो भक्तीमध्ये व्यस्त आहे, असा माणूस मला खूप प्रिय आहे. तर इथे बघा शुद्ध भक्तांची लक्षणं सांगितली आहेत. आणि खूप सुरुवातीच्या स्टेजमध्ये आपण हे सगळे म्हणजे ना लक्षण विकसित करणे थोडस कठीण वाटेल कदाचित आपल्याला. तर आपण म्हणू मित्रांबरोबर शत्रूंबरोबर असा तो वैरभाव ठेवत नाही की नाही, पण कधी कधी आपण असं वागतो की नाही, जो आपल्याशी चांगला वागतो त्याच्याशी आपण चांगला वागतो, म्हणजे जो ज्याने एखाद्याने आपल्याला काहीतरी वाईट साईड एक शब्द बोलला तर आपण त्याच्याविषयी आपला असा शत्रू भावना आपल्यामध्ये म्हणजे बळावायला लागते, वाढीस लागते. तर शुद्ध भक्ताच्या बाबतीमध्ये असं नसतो, म्हणजे इव्हन आणि काही त्याला म्हणजे त्याचा मान अपमान जरी झाला तरी पण तो शांत असतो आणि त्याला सन्मान मिळाला तरी तो शांत असतो. म्हणजे मान मिळाला म्हणजे खूप असं हर्षित होणे आणि अपमान झाला म्हणून म्हणजे रागराग करणे, अतिशय चिडचिड करणे असं तो करत नाही. तर हे शुद्ध भक्ताचं लक्षण आहे. आणि थंड आणि उष्णता म्हणजे काहीही परिस्थिती असू दे, थंडी असू दे उष्णता असू दे, तर तो कोणत्याही परिस्थितीमध्ये तो असा समभाव असतो, आनंद असू दे आणि किंवा दुःख असू दे. आपण बघा म्हणजे कधी कधी मग आपल्याला जी हवी असेल ती वस्तू मिळाली तर आपण तो खूप खुश होतो, आनंदी होतो, आणि मग काहीतरी असं दुःख असं आपल्याला झालं खूप खूप शोक करतो आपण, चिंता करतो, हे की नाही. त्या सगळ्यापासून आपण ह्या सगळ्यांपासून मुक्त होऊ शकतो आपण. ते असे दिव्य गुण ज्या भगवंतांनी सांगितले शुद्ध भक्ताचे, ते दिव्य गुण आपल्यामध्ये विकसित करू शकतो जर आपण भक्तीच्या मार्गावरती आपण भक्तीच्या मार्गावर हे करू शकतो आपण, अग्रेसर जर आपण झालो तर. आणि स्तुती बघा, आपली एखाद्या कोणी स्तुती केली म्हणजे आपला कॉम्प्लिमेंट वगैरे दिला तर आपण तेव्हा खूप अगदी भारावून जातो, हा वा मी खूप ग्रेट आहे, मी खूप हुशार आहे असं. आणि मग आपण कोणी आपली निंदा केली तर मग बघा राग येतो आपल्याला, वाईट वाटतो. तर मग भक्ताचं असं नाहीये, तो समभाव असतो, कोणत्याही थंड असू दे उष्णता असू दे आनंद असू दे दुःख असू दे तर स्तुती असू दे निंदा या सगळ्यामध्ये तो समभाव असतो आणि खूप असं एकदम हायर लेवल आहे. मी वरच्या लेवलची म्हणजे हे भक्ती आहे. सुरुवातीला आपण हे सगळं म्हणजे दिव्य गुण एवढं शक्य म्हणजे सोपं नाही आहे ह्या स्थितीमध्ये अस्तित्व राहणे, तर त्यासाठी आपल्याला प्रयत्न तर करावे लागतील. त्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे हरे कृष्ण महामंत्राचा जाप. अतिशय शांत होता आपण आणि दुःख सुख आणि दुःखाच्याही अगदी पलीकडे जाऊ शकतो आपण जर आपण भक्तीच्या मार्गावर अग्रेसर झालो तर. आणि जो शुद्ध भक्त असतो तो नेहमी भ्रष्ट संघटनांपासून, म्हणजे बघात ना की काय काय लोकांना म्हणजे बाहेर फिरणे, मूवीज वगैरे पाहणे किंवा मांसाहार वगैरे करतात वगैरे असं त्याचं म्हणजे खूप तमोगुणी गुण असतात, तर अशा लोकांबरोबर संघही त्याला आवडत नाही. इव्हन माझं पण मी उदाहरण सांगते, अतिशय आलिप्त होतो आपण की आपल्याला म्हणजे मग भगवद्गीता वाचावशी वाटते, युट्यूब वरती मग आपण इस्कॉनचे जे डिवोटीज असतात त्यांचे लेक्चर वगैरे मग आपण शोधायला लागतो, ते आपल्याला आवडायला लागतात,
आपोआप आपण ना म्हणजे या सगळ्या वाईट गोष्टींपासून अलग होतो आपण, आवडत नाही त्याला हे सगळ्या गोष्टी. जो नेहमी शांत आणि मिळेल मग मिळेल त्यात संतुष्ट असतो. आपल्या ज्या डिझायर असतात, इच्छा असतात, मला हे हवंय, मला ते हवंय, तर त्या म्हणजे हँकरिंग आपली पण असं म्हणजे खूप कमी होतात. जे आपल्याला मिळेल त्याच्यामध्ये आपण म्हणजे ते आवडायला लागतं आपल्याला, आपण संतुष्ट राहायला शिकतो आपण. आणि ते बघा ज्याला घरादाराबद्दल काळजी, मग आपल्याला खूप काळजी वाटत असते की नाही अरे बापरे उद्या मला म्हणजे मला मोठं घर बांधायचं माझ्या मुला बाळांसाठी, आणि मग मला फ्युचर मध्ये हे हवंय, माझं हे प्लॅन आहे, माझं हे अम्बिशन आहे, माझं ते मिळवायचं आहे, असं पण त्याचं काही म्हणजे इच्छा नसते आणि काळजी एवढं वाटत घेत नाही, करत नाही. तो भगवंतांच्या कृपेवरती त्याचा विश्वास असतो आणि भगवंत जे काय आपल्याला देतील, इव्हन ते कष्ट पण काय असू देत ना, ते देखील भगवान कृष्ण सहन करण्यात मला मदत करतील असा दृढ विश्वास असतो आणि ज्ञान असतं त्याला भगवान कृष्णांविषयी. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला तो त्याच्या ज्ञानापासून हे होत नाही, ढळत नाही तो, आणि जो भक्तीमध्ये व्यस्त आहे. आणि अशा प्रकारे हे जे सगळे दिव्य गुण म्हणजे ज्याने आपल्या अंगी म्हणजे निर्माण केले आहेत ना, असा जो भक्त आहे तो भगवंतांना खूप खूप प्रिय आहे. तर इथे आई ही गोष्ट आपण पाहिली आहे ना अमरीश महाराजांची. अमरीश महाराजांचा एकादशीचा उपवास असतो आणि मग काय आहे दुर्वासा मुनी त्यांच्याकडे येतात त्यांना भेट द्यायला. आणि मग दुसऱ्या दिवशी हा द्वादशीचा दिवस असतो आणि मग द्वादशीचा पारणा वेळ जो म्हणजे उपवास सोडायचा वेळ असतो, त्यावेळी हे दुर्वासा मुनी नदीवर आंघोळ करायला जातात आणि त्यांना खूप वेळ होतो. आणि मग उपवास सोडण्याची जी पारण वेळ असते ती निघून जात असते. मग अमरीश महाराजांचे जे मंत्री वगैरे असतात मंत्रीगण, ते म्हणतात की तुम्ही म्हणजे जलग्रहण करा, आता तुम्हाला त्याचं हे फळ मिळणार नाही एकादशीचं. तर अमरीश महाराज म्हणतात की दुर्वासा मुनी शिवाय मी कसं काय सोडू ना उपवास, त्यांचा अपमान होईल. एवढे म्हणजे दयाळू आणि एकदम करुण हे असतात, असे महान भक्त असतात ते. तर त्यांचे मंत्रीगण म्हणतात तुम्ही फक्त जल ग्रहण करा, त्यामुळे उपवास तुटेल पण आणि म्हणजे नाही पण असा. तर मग ते थोडस जल ग्रहण करतात आणि मग तेवढ्यात तिथे दुर्वासा मुनी आंघोळ करून येतात आणि मग बघतात की तू माझ्याशिवाय जल ग्रहण करल्यास उपवास म्हणजे सोडलायस, तर त्यांना खूप राग येतो, त्यांचा खूप माझा खूप अपमान केलायस म्हणतात ते. आणि मग ते त्यांच्या डोक्यावरचा एक केस घेतात आणि खाली असं आपटतात आणि त्यातून एक कृत्या नावाची असं म्हणजे राक्षस असुर निर्माण होता आणि तो असुराला ते हे बघा अमरीशांवरती असं सोडतात. तर तो अमरीश महाराज हे शुद्ध भक्त असल्यामुळे त्यांना तो काहीही करू शकत नाही, उलट उलट ते ना तो असुर आहे ना ह्यांच्या मागे लागतो, दुर्वासा मुनींच्या मागे लागतो. मग तो दुर्वासा मुनी त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी आहे ना सगळ्या लोकांमध्ये जातात, मग शिवांकडे जातात, शिवांना म्हणतात मदत सांगतात. मग शिव म्हणतात मी काही करू शकत नाही कारण हा सॉरी तो असुर नाही, भगवान विष्णूंकडचा जो चक्र जे असतं ना ते सुदर्शन चक्र, भगवान विष्णू हे सगळं म्हणजे परमात्मा स्वरूप असल्यामुळे त्यांना कळतं हे सगळं आणि ते आपलं हे चक्र सोडतात त्याला मारण्यासाठी. भगवान दुर्वासा मुनीने मारण्यासाठी ते चक्र येतं आणि त्याच्या मागे लागतं, ते हे पळत सुटतात आणि शिवांकडे जातात. शिवांकडे जातात तर मी काही करू शकत नाही, तू जा ब्रह्मांकडे. तर ब्रह्मांकडे जातात तर ब्रह्मही म्हणतात मी काही करू शकत नाही कारण हे विष्णूंकडून हे सुदर्शन चक्र आलंय, तर मी तू विष्णूंकडेच जा. मग विष्णूंकडे जातात तर विष्णूही म्हणतात तू खूप मोठा म्हणजे अपराध केलायस, पाप केलायस, माझ्या शुद्ध भक्ताचा तू अपमान केलायस, तर मी ते अजिबात सहन करू शकणार नाही आणि त्या तुला जर माफी कोणाची मागायचीच असेल तर अमरीश महाराजांकडेच परत जा आणि त्यांची माफी माग. दुर्वासा मुनी येतात आणि अमरीश महाराजांची माफी मागतात आणि माफी मागतात. मग ते अमरीश महाराज हे अतिशय म्हणजे खूप दयाळू असतात, ते उलट स्वतः पूर्ण माफी मागतात की माझ्यामुळे तुम्हाला त्रास वगैरे झाला, अतिशय असे दयाळू स्वभावाचे असतात. म्हणजे हे सगळे दिव्य गुण त्यांच्यामध्ये असतात बघा, अगदी सहज मानाने त्यांना ते माफ करतात आणि त्यांना उलट त्यांचे नमस्कार करतात. तर ठीक आहे, असे असतात हे भगवंतांचे महान भक्त आणि त्यांचे हे सगळे गुण. तर आपणही असे दिव्य गुण आपल्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा, त्यासाठी आपण काय करायचं आहे हरे कृष्ण महामंत्राचा जप करायचा आहे. तर ते बघा हे नारद मुनी आहेत, नारद मुनींची कथा पण इथे सांगितलेली आहे.
तर नारद मुनी जे असतात ना, म्हणजे नारद मुनी बनायच्या आधी ना, आदल्या जन्मामध्ये, त्यांच्या आधीच्या जन्मामध्ये, तर ते एक ना दासी पुत्र असतात. म्हणजे त्यांची जी आई आहे ना, त्याचे महान जे ऋषी असतात आणि भक्त असतात भगवान कृष्णांचे, तर ते एखाद्या आश्रमामध्ये चतुर्मास चातुर्मासामध्ये येतात. आणि त्या आश्रमामध्ये त्यांची आई दासी असते. त्या आश्रमाची साफसफाई वगैरे करणे, तिकड्याकडच्या म्हणजे आजूबाजूच्या प्रवासाची परिसराची साफसफाई करणे, तिथे पाण्याची वगैरे व्यवस्था करून ठेवणे, प्रसाद वगैरे बनवणे त्या आश्रमातल्या भक्तांसाठी, तर अशा प्रकारे ते सेवा करत असतात. आणि ते नारद मुनी 5 वर्षांचे बालक असतात. मग असे त्या जे भक्तगण वगैरे येत असतात, त्यांचं उष्ट ते म्हणजे खात असतात. त्यांच्या त्यांना जे काही प्रसाद म्हणजे हे दिलेला असतो, अर्पण केला असतो, त्याच्यातील ते उष्ट ते वगैरे खात असतात. मग त्या भक्तगणांचे ऋषी मुनींचे गुणही त्यांच्यामध्ये यायला लागतात. आणि मग ते पण भक्त महान असे भक्त बनतात ते. आणि मग एकदा काय होतं, त्यांच्या आईला म्हणजे एका साप चावतो आणि त्यांच्या आईचा मृत्यू होता. म्हणजे 5 वर्षांच्या असताना, नारद मुनी 5 वर्षांच्या असताना त्यांच्या आईचा मृत्यू होता. आणि मग एकदा 5व्या वर्षामध्ये आईचं छत्र पण गमावणं किती म्हणजे दुःखकारक गोष्ट आहे ना ही. तर तरीही ते आपले त्या एवढ्या गोष्टीने त्या अजिबात म्हणजे विचलित होत नाहीत आणि शोक वगैरे करत नाहीत. तर अशा प्रकारे ते म्हणजे ऋषी मुनी वगैरे आलेले असतात ना तिकडे, त्यांच्या सहवासामध्ये ते सगळं म्हणजे शिकून घेतात भक्तीचं वगैरे, भगवान कृष्णांविषयी विष्णूंविषयी सगळं जाणून घेतात. आणि तेही मग मोठे होतात. मग मोठे होतात मग नंतर मग ते उत्तर दिशेने असत प्रवास करत 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 जातात. आणि मग आता यथावकाश मग त्यांचा मृत्यू होतो. मग त्यांच्या पुढच्या जन्मामध्ये ते नारद मुनी बनतात, जे ब्रह्माचा पुत्र आपण त्यांना म्हणतो, महान भक्त असे बनतात, भगवान कृष्णांचे त्यांचे आराध्य असतात. तर अशा प्रकारे बघा, त्यांची सेवा केल्याने ते भगवान नारद मुनी देखील महान ऋषी बनले. ते 12 महाजनांपैकी एक आहेत. 12 महाजन म्हणजे खूप महत्वाचे, अतिशय महत्वाचे असे त्या म्हणजे ज्या महाजनांना भगवान कृष्णांच्या मनामध्ये जे काही आहे ते कळतं त्यांना, असे इतके महाजन आहेत. म्हणजे ते भगवान काय म्हणत आहेत, जे या अविनाशी भक्ती मार्गाचे अनुसरण करतात आणि मला परम लक्ष मानून श्रद्धेने पूर्णतया संलग्न होतात, ते मला अत्याधिक प्रिय आहेत. आपण तेच पुन्हा तेच म्हणतात भगवान. भगवान कृष्णांविषयी दुसरं कोणतंच लक्ष नसतं त्यांचं, भगवान कृष्णांना प्राप्त करणे एवढंच त्यांच्या जीवनाचा एक लक्ष. आणि खर तर हेच आपल्याला, त्यासाठीच आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आहे. मनुष्य जन्म काय, आपल्याला म्हणजे खूप मोठं शिकलो, मोठमोठं घर बांधलं, बंगला बांधला, गाड्या घेतले, खूप पैसे कमवले, बँक बॅलन्स वगैरे, सोनं चांदी, पण शेवटी जेव्हा मृत्यू होतो तेव्हा आपण घेऊन जातो का हो हे, यासाठी एवढा आपण कष्ट वगैरे म्हणजे उपास तो एवढं मेहनत करतो, काही घेऊन जात नाही, मग काय जातं आपल्या बरोबर. आणि जेव्हा मृत्यू होतो, शरीर तर तिकडच असतं ना, शरीर तरी पण ते हालचाल करत नाहीये, बोलत नाहीये, मग त्या शरीरामधलं काय गेलं आहे. त्या शरीरामधला जो दिवंगत असा आत्मा असतो, जो आत्मा म्हणजे भगवान कृष्णांचा अंश आहे, त्यांच्यापासूनच त्याचं अस्तित्व निर्माण झालं आहे, तर असा आत्मा त्या शरीर सोडून जातो. मग काम तर सतत या जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये अडकलेला आहे. मग आपण उगाच आपला हायफाय जीवन जगण्यासाठी एवढा प्रयत्न करतो, तर आपण भक्तीच्या मार्गावर आलो आणि भगवान कृष्णांची आपण शुद्ध भक्ती जर म्हणजे निर्माण केली, आवड प्रेम निर्माण केलं भगवंतांविषयी आणि भक्तीमध्ये आपण रत झालो, तर आपण या चक्रामधून आपण मुक्त होऊ शकू ना. आणि त्यासाठीच आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आहे. कारण प्राणी तर विचार करू शकत नाही ना, पक्षी प्राणी, की माझा जन्म, मला मनुष्य जन्म, मला काय जन्म मिळाला आहे, मी कोण आहे, मी या जगात काय आलो आहे. त्यांचं फक्त काय कम असतं, आहार भय, आहार निद्रा भय आणि मैथून, तर हेच करतात ते फक्त, कारण त्यांची चेतना विकसित नाहीये. आणि आपण मनुष्य जन्म देखील मिळाल्यानंतर फक्त त्याच कामामध्ये लागलो, तर आपण देखील एक पशूच आहोत फक्त. मनुष्याच्या मनुष्य शरीराचे जे म्हणजे कर्म, जे ध्येय भगवंतानी म्हणजे सांगितलं आहे, ते जर आपण करत नसेल तर आपण स्वतःची पण आपली पण गणना पशुमध्येच केल्यासारखी आहे. त्यामुळे आपण दररोज भगवद्गीता वाचायचा आणि हरिकृष्ण महामंत्र जप करायचा आणि भक्तीच्या मार्गावरती आजपासूनच प्रवास सुरू करूया, असा तुम्ही देखील निर्धार करा. आणि अशा प्रकारे भगवान कृष्णांना जे परमलक्ष मानून श्रद्धेने भक्तीमध्ये संलग्न होतात, तर असे भक्त मला अत्याधिक म्हणजे बघा, भगवंतांचे खूप प्रिय होतं आपण. भगवंतही सांगत आहेत अविनाशी भक्ती. आणि आपण ह्या जन्म जरी भक्ती पूर्ण करून जाऊ शकलो नाही आपल्या भगवत धामामध्ये, काल पण मी सांगितलं तुम्हाला,
भगवंत म्हणतात नेहा विक्रम नाशस्ती प्रत्यवायन विद्यते, हे नसल्कमप्यस्य धर्मस्य त्रायते महतभयात्। व थोडीशी जरी प्रगती केली आपण तरी पुढचा जन्म आपल्याला मनुष्याचाच मिळेल अशी शाश्वती देत आहेत भगवान, प्रॉमिस करत आहेत। निम्न योनीमध्ये किंवा म्हणजे प्राणीमध्ये पक्षी किंवा काय ॲनिमल मच्छर कॉक्रोच वगैरे असा जन्म नाही मिळणार आपल्याला। तर ठीक आहे, तर आपण आजपासूनच भक्ती सुरू करायला हवी, हरे कृष्ण महामंत्राचा जप दररोज करायला हवा। ठीक आहे, मग इथे बघा हे हरिदास ठाकूर नामाचारी मी म्हटलं ना 192 काय 193 ऍक्च्युली 193 माळा जप करायचे ते तुळशी समोर बसून, संपूर्ण ऑलमोस्ट संपूर्ण दिवस त्यांचा जायचा, तोपर्यंत ते अन्न आणि पाण्याचा एक कणही ग्रहण करत नव्हते। आपण ते इतके महान नाहीये, पण त्यासाठीच आपल्याला कलियुगासाठी प्रभुपादांनी 16 माळा सांगितल्या। 16 माळा करण्यासाठी आपल्याला हार्डली 2 तास लागतात, तर 2 तास आपण कसेही गमावतोच बघा, इकडे तिकडे मूवीज बघतो, हे बघतो, गेम वगैरे खेळत असतो, नको नको ते व्हॉट्सअप वरती बघत असतो, युट्यूब वरती टाइमपास करतो। हा, तर 2 तास तर आपण करू शकतो की नाही जप, जे आपली म्हणजे खरंच प्रामाणिक इच्छा असेल तर। मग इथे बघा यथावकाश जेव्हा ज्यांचा हा मृत्यू होतो तर चैतन्य महाप्रभू जे भगवान कृष्णांचा साक्षात अवतार आहेत, 500 वर्षांपूर्वी बंगाल प्रांतामध्ये हे अवतरले होते, म्हणजे त्यांनी जन्म घेतला होता। जेव्हा नामाचारी हरिदास ते नाम जप करायचे एवढा वेळा म्हणून त्यांचं नाव नामाचारी पडलंय, नामाचारी हरिदास ठाकूर, तर तेच त्यांचा सगळा अंतिम संसार वर्ग करतात बघा, आणि मग शेवटी ते भगवत धामात जातात। आणि हे जगाई मदाई बघा, जगाई मदाई हे अतिशय नीच प्रकारचे म्हणजे डाकू होते, म्हणजे खूप म्हणजे असे गलिच्छ व्यवहार करायचे ते, सगळ्या लोकांना त्रास देणे, स्त्रियांचा बलात्कार वगैरे करणे, दारू वगैरे पिणे, व्यभिचार करणे, अशा प्रकारचं मांसाहार वगैरे करणे, असे खूप घृणित स्वरूपाचे 2 म्हणजे हे डाकू असतात। तर त्यांचा उद्धार करण्यासाठी पण चैतन्य महाप्रभू करतात, नित्यानंद महाप्रभू त्यांच्या पाया पडतात की तुम्ही कृष्णाचं नाव घ्या आणि भगवत धामाला जा, तुमच्या पाया पडतो। चैतन्य महाप्रभूंचे जे हे सहकारी नित्यानंद महाप्रभू जे बलरामांचा अवतार होते म्हणजे आहेत, तर ते ह्यांना प्रार्थना करतात ह्या डाकून पुढे पाया पडतात, तर तू कोण आहेस आम्हाला सांगणार आहे हा। मग राग करतात आणि ते बाटली घेतात, म्हणजे ते दारू वगैरे पित असतात ना, ते दारूची बॉटल घेऊन त्यांच्या डोक्यावर मारतात नित्यानंद महाप्रभूंच्या, मग त्यांच्या डोक्यावर असं हे रक्त व्हायला लागतं। आणि चैतन्य महाप्रभू ते तर साक्षात भगवान कृष्ण आहेत, मग त्यांना कळतं की त्या माझ्या नित्यानंद प्रभू हे काय म्हणतात महान भक्त आहेत, तर माझ्या भक्तांना कोणी असा त्रास दिलाय, म्हणून ते येतात तिकडे। आणि चक्र त्या हातामध्ये म्हणजे त्यांचं ते सुदर्शन चक्र असतं भगवान कृष्णाच्या हातामध्ये, पण बघा विष्णू रूपामध्ये ते चक्र म्हणजे सगळ्या चक्रासाठी ते प्रार्थना करतात। तर नित्यानंद महाप्रभू म्हणजे बलरामचा अवतार तिथेच त्यांना थांबवतात, नाही 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 कलियुगामध्ये आपण म्हणजे अतिशय दया असा अवतार आहे त्यांचा, आपल्याला इथे म्हणजे हे आपलं असं हे घोळ रूप आपल्याला नाही हे प्रस्तुत करायचं, आपण त्यांच्यावरती दया दाखवण्यासाठी आलो आहोत, असू देत त्यांना मारू देत। तर असं त्यांचा नित्यानंद प्रभूचा इतका दयाळूपणा बघून आहे ना, जगाई मदाई म्हणजे ते खूप म्हणजे त्यांना म्हणजे पश्चाताप व्हायला लागतो, अरे हो त्यांच्यावरती आपण हात उचलताना मारलं इजा पोहोचवली तरी हे म्हणजे आपल्याला चैतन्य महाप्रभूंनी त्यांना महाप्रभूंना थांबवलं त्यांनी आम्हाला मारण्यापासून, मग त्वरित ते त्यांच्या पाया पडतात म्हणजे पायाशी पडतात आणि मग ते भक्तीमध्ये संलग्न होतात आणि मग ते देखील भगवत धामामध्ये जातात, अशा प्रकारे त्यांची ही कथा आहे। मग आता आपण इथे बघितलंय हे प्रल्हाद महाराजांची कथा बघितली, आणि हनुमान पण बघा प्रभू श्री रामांसाठीच त्यांनी सगळ्या सेवा केल्या, हे महान भक्त आहेत, आणि त्या रोज स्वतःचं हृदय फाडून बघितलं त्यांच्या हृदयामध्ये माता सीता आणि प्रभू श्रीरामच असतात। आणि इथे बघा हे सुदामाची पण देखील गोष्ट आपण ऐकलेली आहे, है की नाही? ठीक आहे, हा इथे बघा शिष्टक चैतन्य महाप्रभूंनी हे शिष्टाष्टकम लिहिलेलं आहे, त्यामध्ये हा श्लोक आहे, तृणादपि सुनीचे न तरोरपि सहिष्णुना अमानी न मानदे न कीर्तने या सदाहरी। स्वतःला वाटेत पडलेल्या गवतापेक्षा कमी मानणे, झाडासारखे सहनशील असणे, खोटी प्रतिष्ठा न बाळगणे हे नेहमीच आणि नेहमीच इतरांचा आदर करून आपण नेहमीच नम्र भावनेने श्री हरिनाम कीर्तन केले पाहिजे। मग बघा इतकं हंबल इतकं नम्र व्हायला हवं आपण, स्वतःला अतिशय मी पणा सोडून अतिशय गवतापेक्षा कमीही आपण स्वतःला समजलं पाहिजे आणि आपली सहनशीलता आपण वाढवली पाहिजे। आणि हे सगळे गुण आहेत ना
फक्त हरी कृष्णा महामंत्राचा जपानेच आपल्यामध्ये निर्माण होऊ शकतात. तुम्ही जर असा आपला वरवरचा असा प्रयत्न करायला गेलात तर हे खूप प्रॅक्टिकली खूप कठीण आहे हे सगळं. जेव्हा आपण मंत्राचा हरी कृष्ण मंत्राचा जप करतो तेव्हा भगवान कृष्णा प्रत्यक्ष अवतरित होतात आपल्या हृदयामध्ये. म्हणजे ते सध्या आहेत ते, पण आपण त्यांना म्हणजे ओळखत नाही, आपल्याला माहिती नाही, ते फक्त बघत असतात. मग जेव्हा आपण जप सुरू करतो ना तेव्हा ते साक्षात म्हणजे आपल्याला म्हणजे आपल्या जीवनाचं म्हणजे हे दोरी हातात घेतात आणि ते स्वतः डायरेक्ट करत असतात. मग आपल्या मग हे सगळे दिव्य गुण ते आपल्यामध्ये निर्माण करतात. तर अशा प्रकारे आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप करायला हवा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे. ठीक आहे, केवळ भक्ती सेवेद्वारेच आपण कृष्णाला समजू शकतो. हरे कृष्णा, आजचा आपला अध्याय झाला आहे. आशय